दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार एडन मार्करमने भारताविरुद्ध जोहान्सबर्ग इथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये संघाच्या पराभवाबद्दल मोठं वक्तव्य केलंय. या पराभवासाठी एडन मार्करमने खराब फलंदाजीला जबाबदार धरलाय. दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघानं इंग्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यावरील पकड घट्ट केली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारताची एकूण 478 धावांची मोठी आघाडी होती. आयसीसी पुरुषांच्या टी ट्वेंटी विश्वचषकाचा पुढचा हंगाम 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये खेळवला जाणार आहे. टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान न्यूयॉर्क शहरामध्ये आमने सामने येतील. नवी मुंबईच्या वृंदा घनश्याम राठी भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला कसोटी पंच ठरल्यात. डीवाय पाटील स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यामध्ये त्यांची पंच म्हणून नियुक्ती झाली आहे. पॅरा क्रीडा स्पर्धेमध्ये जळगावच्या अमळनेरमधील दिनेश बागडे याने महाराष्ट्र संघाला कांस्य पदक मिळवून दिलंय. त्याने पुरुषांच्या एलिट 107 किलो वजनी गटामध्ये 148 किलो वजन उचलून ही कामगिरी केली आहे. त्याचं रौप्य पदक केवळ 2 किलोनी हुकलंय. कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेमध्ये भारताच्या कनिष्ठ हॉकी संघाला जर्मनीकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिसऱ्यांदा कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेचं जेतेपद मिळवण्याचं भारताचं स्वप्न अधुरं राहिलंय. आयपीएल 2024 हंगामाचा लिलाव 19 डिसेंबरला करण्यात येणार आहे. या लिलावापूर्वी बीसीसीआय आयपीएल सारखी दुसरी लीग सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे. ही लीग 10-10 षटकांची असण्याची शक्यता आहे. धोनीवर फिक्सिंगचे आरोप करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला 15 दिवसांची शिक्षा सुनावली गेली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने हा निकाल दिलाय. एकेकाळी पाकिस्तान क्रिकेट संघातील सर्वात खास फलंदाज मानल्या जाणाऱ्या अहमद शहजादने पाकिस्तान सुपर लीगला कायमचा टाटा केलाय. फ्रेंचायझींवरती गंभीर आरोप करत त्याने भविष्यामध्ये कधीही पीएसएलचा भाग न होण्याची शपथ घेतली आहे. Oh, my God.